नमस्कार। गोड खाऊन खूप कंटाळा आलेला आहे आणि काहीतरी तिखट झणझणीत असं खाण्याचा पालेभाजी खाण्याचा मूड झालेला आहे, त्यामुळे आज आपण इथे कांद्याची पात बनवणार आहोत। तर कांद्याची पातच का, तर आज मार्केटमध्ये मस्त हिरवी कचकचीत अशी कांद्याची पात मला दिसली आणि म्हणून मी ती विकत घेतली। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मस्त अशी कांद्याची पात बाजारामधून विकत आणलेली आहे आणि आता या कांद्याच्या पातीला आपण निवडून घेऊया। तर हिरव्या पालेभाज्या खाण्यात एक वेगळीच मजा आहे। तर आता थंडी सुरू झालेली आहे आणि आता बाजारामध्ये छान अशा हिरव्या ताज्या पालेभाज्या आता येत चाललेल्या आहेत। तर खूप दिवसापासून कांद्याची पात करायची होती, तर काल मला ती बाजारामध्ये मिळाली आणि म्हणून मग मी ती घेतली। तर कांद्याची पात आता आपण निवडून घेणार आहोत। तर कांद्याची जी आपली टरफल आहे ती आपण बाजूला काढून घेणार आहोत आणि कांदा हा सुरीच्या सहाय्याने कट करून अशा प्रकारे आपल्याला सोलून घ्यायचा आहे आणि मस्त कांद्याची पात अशा प्रकारे कट करून त्याला छान असं धुवून घ्यायचं आहे आणि मग चिरून चाळणीमध्ये निथळ ठेवायचं आहे। तर कांद्याची पात करत असताना खूप साध्या सोप्या पद्धतीने आज आपण कांद्याची पात बनवणार आहोत। बऱ्याच जणांना कांद्याची पात खायला आवडत नाही, पण अशा प्रकारे एकदा कांद्याची पात नक्की करून बघा, नक्की तुम्हाला आवडेल। साध्या सोप्या पद्धतीने करायची आहे, जास्त काही आपल्याला त्यामध्ये साहित्य घालण्याची गरज लागत नाही। कढईमध्ये मस्तपैकी 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे। तेल छान गरम झालं की यामध्ये जवळपास 5 ते 6 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये ठेचून घेतलेल्या 6 ते 7 पाकळ्या लसूण घातलेला आहे। आता साहजिकच आहे, कांद्याची पात म्हटल्यामुळे त्याच्यामध्ये कांद्याचा खूप सारा स्वाद असतो, त्यामुळे इथे आपण कांदा अजिबात घालणार नाही आहोत। हिरवी मिरची आणि लसणाची साधी सोपी फोडणी देऊन आपल्याला यामध्ये भाजी तयार करून घ्यायची आहे। 1 ते 2 मिनिटासाठी छान असं परतून घ्यायचं आहे। लसूण इथे आपल्याला जास्त रंग बदलून घ्यायचा नाही, हलकासा त्याला परतून घेतला की लगेचच आपण धुवून बारीक चिरून घेतलेली जी कांद्याची पात आपण निथळ ठेवली होती चाळणीमध्ये ती यामध्ये घालून घेणार आहोत। कोणतीही पालेभाजी धुवून जेव्हा आपण कढईमध्ये फोडणीसाठी घालतो त्यावेळेस ती भाजी भरपूर अशी कढईभर दिसते, पण 2 ते 3 मिनिटांमध्ये ही भाजी छान परतून घेतल्यानंतर कमी झालेली दिसते। त्यामुळे पालेभाजी करत असताना मीठ सुरुवातीला घालण्याची घाई करू नये। 1 ते 2 मिनिटं भाजी छान परतून झाल्यानंतर भाजी कमी होते आणि मग त्यानुसार आपण अंदाजे चवीनुसार मीठ घालू शकतो। आता इथे मी मूठभर स्वच्छ धुवून घेतलेली तूर डाळी घातलेली आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे मूग डाळीचा वापर देखील करू शकता। आता तूर डाळ यासाठी घातलेली आहे कारण की मूग डाळ लगेच शिजून जाते, पण तूर डाळ ही साधारणपणे दाताखाली येऊन चावली जाईल अशी इतकी आपल्याला शिजवून घ्यायची आहे, त्यामुळे इथे मी तूर डाळीचा वापर केलेला आहे। सोबतच चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि याला आता आपण परतून घेऊया। 2 ते 3 मिनिटांसाठी छान असं परतून घेतल्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवून घ्यायचे, पाण्याचा वापर करायचा नाही कारण की पालेभाज्यामध्ये त्यांचं अंश स्वतःच खूप पाणी असतं, त्यामुळे इथे आपण वाफेवर ही भाजी शिजवून घेणार आहोत। 3 ते 4 मिनिटांसाठी झाकण ठेवून मंद आचेवरती ही भाजी आपण छान शिजवून घेतलेली आहे। पाणी बऱ्यापैकी यातलं आटून गेलेलं आहे, आता मिक्स करून घेऊया। तरी देखील भाजीमध्ये साधारणपणे ओलावा जाणवत आहे, पण डाळ आपण इथे शिजली की नाही पाहून घेणार आहोत। पालेभाजी शिजत ठेवल्यानंतर अधेमध्ये आपल्याला ती पाहून घ्यावी लागते, पाण्याचा अंदाज आपल्याला घ्यावा लागतो, डाळ शिजली आहे की नाही याचा देखील आपल्याला अंदाज घ्यायचा आहे। तर पुन्हा मी मिनिटभरासाठी ही झाकण ठेवून भाजी शिजवून घेतली होती, झाकण काढून घेऊन बघूया आणि आता पुन्हा एकदा मिक्स करूया। तर डाळ आता बऱ्यापैकी शिजलेली दिसत आहे, तर आता आपण चेक करूया की ही डाळ शिजली की नाही। तुरीची डाळ ही आपल्याला जास्त मऊ शिजवून घ्यायची नाही, खाताने ती दाताखाली आली पाहिजे अशा प्रकारे ती शिजली पाहिजे। तर आता या डाळी जवळपास छान असे आपण तुकडे होतील अशी ही शिजवून घेतलेली ही डाळ। तर डाळ शिजून तयार आहे म्हणजे भाजी छान अशी शिजलेली आहे, त्याला आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। पालेभाज्या कोणाकोणाला आवडतात आणि त्यातल्या त्यात कांद्याची पात कोणाला आवडते आणि कशा प्रकारे तुम्ही बनवता हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा। मस्त ताजी कचकचीत हिरवीगार अशी कांद्याची पात आपण लसूण आणि हिरवी मिरची घालून मस्तपैकी सोप्या पद्धतीने बनवून घेतलेली आहे। ही भाजी तुम्ही भाकरी चपाती सोबत खाऊ शकता, डबल देखील देऊ शकता। तर अशा प्रकारे एकदा कांद्याची पात नक्की बनवून बघा। आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओ सहित। तोपर्यंत बाय।